पुणे जिल्ह्याला अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घाटमाथ्यासह अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली, मात्र जिल्ह्यात अजूनही सरासरीच्या तुलनेत 27% कमी पाऊस पडला. पुढचे 2 दिवस ढगाळ हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यात दमदार पावसानं हजेरी लावली. साल्हेर किल्ला परिसरात जोरदार पावसामुळे नदी नाले खळखळून वाहू लागलेत. हा परिसर आता पर्यटकांना भुरळ घालतो. नाशिकच्या अनेक भागात पावसानं चांगली हजेरी लावली. वाशिम जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसानं समाधानकारक हजेरी लावली. पावसामुळे रखडलेल्या पेरड्यांना वेग आलाय. जिल्ह्यात 70% पेरड्या झाल्यात आणि पुढचे 3 दिवस हवामान खात्यानं जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केलाय. साताऱ्यातल्या महाबळेश्वरमधली वेण्णा लेक आता पूर्ण क्षमतेनं भरलाय आणि या पाण्याचं नगरपालिकेच्या वतीने ग्लुकोजमुळे मी भयंकर त्रस्त होतो. जिना चढायचा मी करत नव्हतो. अमृत नोनी डी प्लस घेतल्यापासून ग्लुकोज पूर्ण नॉर्मल आली आहे. उत्साह वाढलाय. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. जल पूजन करण्यात आलं. महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार कायम आहे, त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वेण्णा लेक ओव्हरफ्लो झालाय. पर्यटक पावसात भिजत बोटिंगचा आनंद घेत आहेत. दिल्लीमध्ये 41 वर्षानंतर जोरदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे दिल्लीवर पुराचं संकट वाढत चाललंय. हाथीनी कुंड बॅरेजमधून सोडलेल्या पाण्यामुळे यमुना नदीनं आता धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि आसपासच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय. उत्तराखंडमध्ये पावसानं कहर केलाय. पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत चालल्यानं परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं चित्र दिसतंय. कुमाऊ रेंजच्या 6 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिलाय, तर मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला. हरियाणाच्या अंबालामध्ये यमुनानगर मार्गावर प्रवाशांनी भरलेली बस उलटली आणि या बसमध्ये अनेक प्रवासी अडकले होते. दरम्यान घटनास्थळी रेस्क्यू टीम दाखल होऊन बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. सह्याद्रीची उंची म्हणजे See you.